काय ठरलं? त्या ठरवायचं काय रमणार भैया, तुम्ही सांगायचं आणि आम्ही ऐकायचं. हा पण सगळ्यांचीच पैशाची चणचण असते. ती तर नेहमीचीच आहे, पण आज गणपती गॅस फार मोठी आहे. बिचारीची बायको स्टोन आहे भाजली, 8 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये आहे, नशीब वाचली. आणि हॉस्पिटलचा खर्च काय कमी आहे? ठीक आहे, हे घे माझे 100 रुपये आणि हे माझे 100 रुपये. हे माझे 100 रुपये आणि माझे 100 पण देऊन टाकतो. हे माझे 100. हा चला, ठीक आहे ठीक आहे, चला चला. काय गणपा, कशी काय वहिनीची तब्येत? बरी आहे, डॉक्टर म्हणाले 4-6 दिवसांनी घरी घेऊन जा म्हणून. हे घे आमच्याकडून थोडासा हातभार. रघुनाथ भैया, हे कशाला? असू दे रे असू दे, प्रसंग काय सगळ्यावरच येतात, अशा वेळेला मदत करायला पाहिजे ना. चला. हे काय आंघोळ झाली? ते स्वामी बसलेत ना बाथरूम म्हणून. दाढी नाही, आंघोळ नाही, काय नाही, मी चाललो तसाच पारोसा. वाजलेत किती आता? अहो चहा तरी घे. त्या स्वामीच्या नाड्यात हे काय, मी 50 रुपये ठेवले होते, 15 रुपये कमी कसे काय झाले? तू घेतलेस काय? तुम्हाला न विचारता? या घरात माणसं राहत नाहीत, चोर राहतात, चोर. अहो अहो तुमची बॅग, अहो तुमची बॅग. काय सकाळी सकाळी चिडचिड करताय तुम्ही? आता मला चिडायची हौस आहे काय, जाऊ दे मला, मी जातो. हे बघा, घरातून बाहेर निघताना नेहमी हसत मुखाने निघावं. ठीक आहे बरं मास्तर भाई. बाबा किती उशीर हा, तुमची कधीपासून वाट बघतीये. तुम्ही किती बाबा काम करता आणि मग दमता ना. पाणी आणू? नको. मग चहा घेणार? आई आणून दे. का फार काळजी करतेस माझी? काय पाहिजे काय तुला? मला काय नाही, कुठं काय, आपल्या सहजच. तुमचा पगार झाला बाबा? बाबा मला की ना थोडेसे पैसे पाहिजे होते, म्हणजे मला मला कॉस्मेटिक्स घ्यायचे आहेत, रिबीन क्लिप्स नंतर नेल पॉलिश, आणि शिवाय बाबा मला टायपिंगच्या क्लासची फी सुद्धा भरायची आहे. रिबिनी पावडरी स्नो हवीत कशाला इथे? रघुनाथ हा, मला थोडे पैसे हवे. अप्पा स्वामींचा मुक्काम आहे ना घरात, आणखी किती दिवस राहणार स्वामी? अरे अवतारी पुरुष आहे ते, लहर लागेल तोपर्यंत राहतील. केवढा सैरभय झालो तुम्ही, स्वामींचा सत्संग लाभला म्हणून चित्त स्थिरावलं हो माझं. अप्पा थांबा जरा, बाबा देताना पैसे. ओ बाबा तुम्ही ह्या कोणालाही पैसे देऊ नका, सगळ्यात आधी मला पैसे द्या. माझ्याकडे चांगले कपडे नाहीत, कित्येक दिवस माझी चप्पल फाटली, मला घड्याळ सुद्धा दुरुस्त करून घ्यायचे. ओ बाबा मला इंटरव्ह्यू साठी बोलावले, तिथे काय ह्या अशा अवतारात जाऊ? हे काय रे, तशी काय इंटरव्ह्यू बद्दल आम्हाला काही माहितीच नाही. माणसाची पार कैव्याच्या कपड्यावरून करता, बुद्धी बुद्धीची चमक दाखवली पाहिजे. हो खाली मान घालून राजीनामा खरडलात तेव्हा दिसली तुमच्या बुद्धीची चमक. पाहिलंस पाहिलंच ना रघुनाथा, कसा तुझा दिवटा काटा बोलतोय मला बघ. अरे प्रत्यक्ष तुझ्या बापाला असं बोललेलं सहन तरी कसं होते तुला, मुस्कुरात भडकावून घरी त्याच्या. तुम्ही तरी शांत व्हा जरा. पण मला शांत व्हायला सांगतोय? अरे सगळे म्हणून काय तर शांत करा मला, म्हणजे मी सुटाय तुम्ही सुटाल? अरे चांडाळ जो. हळू बोला अप्पा, तुमच्या या आरडाओरडीने डोकं फुटायची वेळ आली माझं. काय झालं? डोकं फिरवायची वेळ आणली आहे तिघांनी माझ्यावर. प्रत्येकाला पैसे पाहिजे. अरे मी काय खजिना घेऊन आलो इथं? सगळी काटछाडून हे 1100 रुपये पडलेत माझ्या हातात. हे तर तूच घे, तर काय करायचं? आहो पण आई आई मला की नाही कॉस्मेटिक्स घ्यायचे आहेत, अगं आणि मला टायपिंगच्या क्लासची फी सुद्धा भरायची आहे. दे ना पैसे. राणी
पैसा मोजका असला ना की गरजा ही मोजक्याच ठेवायला लागतात. तुला कॉस्मेटिक्स घेऊन नट्टा पट्टा करायचंय का टायपिंग शिकायचंय? या दोन पैकी एक कुठली तरी गरज भागवीन मी, दोन्ही नाही. पण आई माझ्या सगळ्याच गरजा महत्वाचे, कपडे घड्याळ चप्पल. तुझी एकच गरज महत्वाची आहे, इंटरव्ह्यूची. तुझे कपडे मी धुवून देते, इस्त्री करून देते, चप्पल तू मोच्याकडनं दुरुस्त करून आण. आणि इंटरव्ह्यूला जाताना हातात घड्याळ नसलं म्हणून काहीही बिघडत नाहीये. अंतरून पाहून हातपाय पसरायला शिका सगळ्यांनीच. आप्पा कुठे घरात दिसत नाहीत ते? स्वामींबरोबर गेलेत फिरायला. या आनंदच एक बरं झालं. काय? टेम्पररी का होईना पण त्याला नोकरी मिळाली. मन तेवढंच गुंतून राहील, नाही तर रिकाम मन म्हणजे सैतानाचं घर. राणी कुठे गेली? बसली असेल तिच्या खोलीत वाचत काहीतरी. एक मिनिट. हा निकडे. बापरे बाबा, ए थांब थांब, मी मदत करतो, थांब. रघुनाथ, हे रघुनाथ, अरे काय करतोयस घरात लपून काय बसलेस? लवकर बाहेर ये, बाहेर आली. काय झालं रे एवढं बोंबलायला? वा 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 वा, चांगले पांग फेडलेस बाबा मैत्रीचे. अरे इतका पातळ यंत्र असेल असं वाटलं नव्हतं मला. काय झालंय? काय काय बॉम्ब बिम फुटलाय? काय बॉम्ब फुटलाय? अरे हे वाच ना, हे वाच. आणि मग विचार, तुझ्या लेकीन लिहिलं हे माझ्या पोराला, अरे माझ्या घरावर दरोडा टाकायला निघाली ती. अरे लेकीचं लग्न करण्याची ऐपत नाही तर हे धंदे शिकवतोस काय तिला? तोंड सांभाळून बोल गरुड. कुणाला सांगतोस तू तोंड सांभाळायला? कुणाला सांगतोस? अरे माझं घर पेटवायला निघाले तुझी पोरगी, तिला काय ते शिकव. अरे जीवलगा जीवलगा, माझ्या पोराला लिहिते, माझा पोरगा काय रस्त्यावर पडलाय काय? अरे लाख मोलाचा ऐवज आहे तो. मग तिजोरीत नेऊन ठेव त्याला. कुणाला सांगतोस? हे तुझ्या लेकीला जाऊन शिकवा ती. अहो भाऊजी, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आत येऊन बोला ना. अहो उगाच बाहेर तमाशा कशाला? तमाशा 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 मी करतोय, मी करतोय तमाशा. तुमच्या लेकीला जाऊन सांगा हे सगळं. हे बघ, यापुढे माझ्या मुलाकडे तुझ्या मुलींनी ढुंकून सुद्धा पाहता कामा नये. हा राणी, राणी तू लिहिलंस? कुणी सांगितलं तुला उद्योग करायला? तुम्ही जरा शांत व्हा भाऊ. राणी, हे काय चाललंय सगळं? आई, माझ सिद्धार्थवर प्रेम आहे आणि त्याचही आहे. आम्ही दोघही लग्न करणार. लग्न करणार म्हणे तो कावळा आता काय घाण करून गेला बघितलंस ना? अब्रू वेशीवर टांगली माझी. तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका, काही अब्रू गेलेली नाहीये. निघेल्यात ना काहीतरी मार्ग. तू त्यातनं मार्ग काढ. रागावलात माझ्यावर? आता रागून काय करणार?
तू निर्णय आधीच घेऊन टाकलायस. द्यावा लागला पण यापूर्वी तू अशी कधीच वागली नव्हतीस. आज वागावं लागलं तसं, नाही तर जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं तिनं. पण एवढं झालंय तरी काय, तिला दिवस गेलेत. काय आनंदापासून म्हणून काय झालं, स्वतःच बरं वाईट तिला स्वतःला कळायला नको. काही नाही, दुसऱ्याच्या गळ्यात पडण्याचे उद्योग आहेत आणि काय नाही. हे बघा, तसं असतं ना तर ती अबॉर्शन करायला डॉक्टरांकडे गेली नसती. तिची बाजू का घेतेस? अहो, दोष आपल्या आनंदाचा पण नाहीये का? पण तो पुरुष आहे, म्हणजे त्याला सगळं माफ आहे. हेच आपल्या राणीच्या बाबतीत घडलं असतं तर उगाच काहीतरी बोलू नकोस. पोरं कट केल्यासारखे वागतायत, आपला जराही न विचार करता. त्या राणीमुळे गरुडा पुढे नाक घासावं लागलं, या आनंदमुळे चालायचंच. काय चालायचंच, त्यांना आता पंख फुटले, ते असेच वागणार. आपणच त्यांना सावरायला हवं. आपण सावरूया त्यांना. मी आहे ना तुमच्या बरोबर. व्हॉलंटरी रिटायरमेंट, व्हॉलंटरी रिटायरमेंट घेतलीस तर पुढं काय? अंधार अंधार आहे सगळा. या क्षणी तरी माझ्यासमोर पर्याय नाही दुसरा. तुझा अर्ज मंजूर करणं माझ्या हातात नाही. हा, पण तू एक करू शकतोस, खुद्द मालकांना जाऊन भेटलास तर कदाचित तुझं काम होऊ शकेल. नाही, मालक थोर मनाचे आहेत, कामगारांविषयी खरी कळकळ आहे त्यांना. नाही, पण मालकाला भेटायचं म्हणजे मुंबईला जावं लागेल. तुझी तीही अडचण दूर करतो. हे बघ, एका महत्वाच्या कामासाठी मालकांची मला अर्जंटली मंजुरी हवी. ती सगळी कागदपत्र घेऊन मी कुणाला तरी पाठवणार होतोच, ते तुलाच पाठवतो. ऑफिसच्या कामासाठी गेलास की खर्चाचा बोजा तुझ्यावर पडणार नाही, त्याशिवाय मालकांची हमखास भेटही मिळेल. मी जन्माचा ऋणी आहे साहेब आपला. आई, काय ग? काय आहे? पैसे. कसले? बाबा मुंबईला चाललेत ना, असू द्या. चल, वेडी आहेस का तू? तुझे आहेत ना, राहू दे. ठेवा ना प्लीज, मला बरं वाटेल. त्या मी बॅग नेत. तू जड आहे ती, तू नाही उचलायचीस. लवकर या हा बाबा. हा, दोन दिवसात परत येतो. गेलो की आलोच. काय हे घ्या, तुमच्या ऑफिसचे महत्वाचे कागदपत्र एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेत. तिकीट आणि पैसे पण त्यातच आहेत, नाहीतर टीसीएलआर गोंधळून जाल. कमाल आहे तुझी. आणि हे घ्या वर खर्चाला. हे काय? सुनबाईने दिले. कशाला, काय गरज होती? असू द्यात ना, तिला बरं वाटेल. निघतो मी. आपा आपा नमस्कार करतो. यशस्वी हो. बरे, लवकर या. हां.